नमस्कार, रोकठोकवर आपलं स्वागत. प्रेक्षकांनो, मी डॉक्टर उदय निरगुडकर. महाडच्या चौदार तळ्याचं पाणी नेहमीसारखं शांत आहे, पण राजधानी मुंबईत मात्र या बाबासाहेब आंबेडकरांनी याच चौदार तळ्याच्या काठी सामाजिक क्रांतीचं रणशिंग फुंकलं होतं. त्याकाळी दलितांना सार्वजनिक पाणी पाणवठ्यावर पाणी भरता येत नव्हतं, पण बाबासाहेबांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह करून ते सर्वांसाठी खुलं केलं, एक क्रांती केली. याच दिवसाची आठवण म्हणून दरवर्षी 20 मार्च हा दिवस महाडमध्ये सत्याग्रह दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र यंदा या वर्धापन दिनाला गालबोट लागलं ते या वादाचं. मुंबईमध्ये एक भलमोठं प्रश्नचिन्ह टाकून एक बातमी प्रसिद्ध करण्यात आली माध्यमातून. शिवसेनेच्या आमदाराकडून चौदार तळ्याचं शुद्धीकरण आणि पुढे प्रश्नचिन्ह होतं. खरं तरी ती बातमी प्रसिद्ध झाल्यानंतरही चौदार तळ्याच्या पाण्यावर अथवा तिथल्या जनमानसावर पाण्यावर एकही तरंग उठला नाही. परंतु त्यानंतर व्हॉट्सअप सारख्या माध्यमातून, सोशल मीडियातून तिखट मीठ लावून ही बातमी वाऱ्यासारखी पसरवण्यात आली. दलित माती भडकवण्याचा प्रयत्न यातून पद्धतशीरपणे करण्यात आला की काय अशी शंका येण्या इतपत हे सगळं घडलं. तरी देखील महाड शांत होतं. गेल्या 19 मार्चला शिवसेना आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत हा कथित शुद्धीकरणाचा कार्यक्रम झाला. दुसऱ्या दिवशी 20 मार्चला लाखो अनुयायी आले, पण महाडमध्ये काहीच घडलं नाही. असं असताना राजधानी मुंबईत मात्र जाणीवपूर्वक वादाचं पाणी तापवलं जातं की काय अशी शंका केली जाते. हे जलपूजन केलं असा गोगावले यांचा दावा आहे. या कार्यक्रमाचं आयोजन देखील सरकारी म्हणजे जलसंपदा खात्यानं केलं होतं, आणि ते देखील जलजागृती करण्यासाठी. मग हा वाद निर्माण होण्याचं कारणच काय? बाबासाहेबांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केल्यानंतर काही पुराणमतवाद्यांनी चौदार तळ्याचं त्या काळात शुद्धीकरण केलं होतं ही वस्तुस्थिती आहे. यंदा 19 मार्चला असा जलशुद्धीकरणाचा प्रयत्न झाला या आरोपात कितपत तथ्य आहे की गोगावले सांगतात त्याप्रमाणे केवळ जलपूजन झालं. खरंच तिथं जलशुद्धीकरणाचा प्रयत्न झाला असता तर महाडचे स्थानिक नागरिक एवढे शांत राहिले असते का? मग हा वाद पेटवण्यामागं नेमका कुणाचा हात आहे? रिपब्लिकन पक्षाची यात नेमकी भूमिका काय? महाडसारख्या शहराला धड प्यायला पाणी मिळत नाही, दर पावसाळ्यात इथं पुराचा धोका उद्भवतो. 5-स्टार MIDC कागदावर आहे, पण एकही कारखाना तिथं आलेला नाही. एवढंच कशाला? अहो, महाडमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची दुरावस्था झाली आहे. पुण्यातली एक संस्था त्या स्मारकाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी घेते, पण ते नेमकं काय करतायत? मग तसं असताना या स्मारकाची अशी अवस्था का हे देखील पुढे आलेलं नाही. महाडवासियांच्या या गंभीर प्रश्नांना वाचा फोडण्याऐवजी विधिमंडळात जलशुद्धीकरणाचा वाद का बरं चिघळवला जातोय? डिसेंबरमध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांशी याचा काही संबंध आहे का? आणि या वादामागं नेमकं काय राजकारण शिजत आहे? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकठोक कार्यक्रमात. बेचवदार राजकारण. बेचवदार राजकारण सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. महाडच्या चौदार तळ्याचं पाणी पेटलं, ऐतिहासिक चौदार तळ्याचं शुद्धीकरण, शिवशक्ती विरुद्ध भीमशक्ती आमने सामने, शुद्धीकरण नव्हे जलपूजन केल्याचा सेनेचा दावा. 20 मार्च 1927 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चौदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श करून सामाजिक क्रांतीचा नवा लढा सुरू केला. दलितांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाण्याचा हक्क मिळवून दिला. त्याच ऐतिहासिक घटनेच्या वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी चौदार तळ्याचं शुद्धीकरण केलं असा गंभीर आरोप केला जातो. ब्राह्मण पुरोहितांकडून हे कथित शुद्धीकरण करण्यात आल्यानं आंबेडकरी जनतेत संतापाची लाट उसळली आहे. विधिमंडळातही यावरून सोमवारी जोरदार गदारोळ झाला. जय भीमच्या घोषणांनी सभागृह दणाणून गेलं. विशेष म्हणजे विरोधी पक्षाच्या महिला आमदारांनी विधिमंडळाच्या इतिहासात प्रथमच अध्यक्षांच्या आसनासमोर जाऊन घोषणाबाजी केली. चौदार तळ्यात जी शुद्धीकरणाचा प्रयत्न जाणीवपूर्वक करण्याचं काम करण्यात आलं, ज्याच्यामुळे महाराष्ट्रात आणि देशामध्ये सामाजिक एकता विस्कळीत व्हावी हा जाणीवपूर्वक प्रयत्न सरकारी पक्षाच्या बाजूने व्हायला लागला, आणि या सगळ्याचीच आज सभागृहात चर्चा व्हायची आम्ही मागणी केली. सरकारने मात्र या सगळ्या गोष्टी टाळण्याचं काम केलं. शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले.
जलशुद्धीकरणाचा नव्हे तर जलपूजनाचा कार्यक्रम चौदार तळ्यावर झाला असा दावा त्यांनी केला. भटजींची उपस्थिती हे त्यांचा एक कर्मचारी की ज्या त्या खात्यामध्ये काम करतोय त्या खात्यातला एक कर्मचारी आणि त्या कर्मचाऱ्याला त्यांनी सांगून आम्हाला ते पूजन करून घेतलं. बाहेरनं कोणी भटजी ब्राह्मण काय बोलवलेला नाही आहे आणि त्याच्यामध्ये की तिथं त्यांनी वेगळं काय मंत्रोच्चारण केलं किंवा काय असं शुद्धीकरण केलं गोमूत्र केलं असं काही नाही आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ खुलं करून दिलं त्या पाण्याचं पूजन करणं हा जर गुन्हा होत असेल तो गुन्हा घ्यायला आम्ही तयार आहोत. महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय. सरकारनं जलजागृतीसाठी मोहीम सुरू केली आहे पण सरकारी कार्यक्रमातच जलजागृती ऐवजी जलपूजन करण्यात आल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय. जलपूजन किंवा जलशुद्धीकरणाचं राजकारण करून चौदार तळ्याच्या पाण्याची चव बदलणार आहे का? जनतेला पिण्यासाठी पुरेसं पाणी मिळणार आहे का? दीपक भातुसे सह ब्युरो रिपोर्ट सी मीडिया. बेचौदा राजकारण या विषयावरचा आपण हा रिपोर्ट पाहिला आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपण आज आमंत्रित केले. आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे आमदार भरत गोगावले ज्यांच्यामुळे हा सर्व वाद निर्माण झाला असं बोललं जात आहे. असे भरत गोगावले आपल्या बरोबर स्टुडिओमध्ये उपलब्ध आहेत. भरतजी आपलं स्वागत. आपल्या बरोबर आहेत महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते राम शिंदे. राम शिंदेजी आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर आहेत काँग्रेसच्या आमदार धारावी इथून निवडून आलेल्या काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड. वर्षा गायकवाडजी आपलंही या कार्यक्रमात स्वागत. या संपूर्ण आजच्या प्रश्नाबद्दल चर्चा करण्यासाठी दोन भाग आम्ही विचारात घेतलेले आहेत आणि त्यातला पहिला जो मुद्दा आपण चर्चेला घेणार आहोत तो आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो पहिला मुद्दा आहे चौदार तळ्याचं जलपूजन झालं की जलशुद्धीकरण. चौदार तळ्यात जलपूजन झालं की जलशुद्धीकरण. आपल्यासोबत भरत गोगावले आहेत. भरत गोगावले, 20 मार्च 1927 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ सर्वसामान्य लोकांसाठी जनतेसाठी खुलं केलं हा दिवस आपण पवित्र मानता? होय. या दिवशी सर्वसामान्यांना ते तळ खुलं झाल्यानंतर तिथल्या लोकांनी काही लोकांनी एकत्र येऊन त्याच्या शुद्धीकरणाचा कार्यक्रम केलेला होता. त्याला त्यावेळीही जनसमर्थन मिळालेलं नव्हतं परंतु जलशुद्धीकरणाचा कार्यक्रम झालेला होता त्या काळात. त्याला समर्थन नसलं याची आपल्याला कल्पना आहे? जी जो सरकारी GR निघाला त्या शासकीय परिपत्रकामध्ये जलपूजन हा शब्द आहे की नाही? जलपूजन हा शब्द आहे. सरकारी परिपत्रकात जलपूजन हा शब्द आहे? हो, जलपूजन. ज्या जाहिराती तिकडे प्रसूत करण्यात आल्या, जी होर्डिंग्स लावण्यात आली, त्यावर जलपूजन हा शब्द आहे बोर्डात आहे. परंतु आम्हाला जे निमंत्रण पत्रक दिलेलं आहे त्या निमंत्रण पत्रकामध्ये जलपूजनाचा हा कार्यक्रम आणि नंतर सभेचा कार्यक्रम. म्हणजे शासनाच्या परिपत्रकात आणि ज्या जाहिराती प्रसूत करण्यात आल्या त्यावर जलपूजन असं लिहिलेलं आहे. होय. म्हणजे आपण एक आमदार म्हणून नेमकं कोणत्या कार्यक्रमासाठी आणि का जात आहोत याची आपल्याला पूर्ण जाणीव होती योगेश? होय. हो. मग असं असताना जलपूजनाऐवजी आपण जलशुद्धीकरण केलं असं का बोललं जात आहे? चुकीचं आहे. कारण जलपूजनाचा कार्यक्रम हा महाराष्ट्र शासनाने 16 ते 22 हा सप्ताह त्याने आखलेला होता. 18 तारखेला आमचा अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू. आपल्याला माहिती आहे अर्थसंकल्प 18 तारखेला सादर झाला आणि नंतर 19 तारखेला रजा असल्यामुळे आम्ही हा कार्यक्रम घेतला आणि 20 तारखेला बाबासाहेबांचा हा कार्यक्रम 20 मार्च हा संपूर्ण अगदी मोठ्या तडफेने साजरा केला जातो आणि तो माझ्या मतदारसंघामध्ये होतो त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांनी विचारल्यानंतर आम्ही सांगितलं 21 परत अधिवेशन चालू होतं आहे, 20 आपल्याला कार्यक्रम करता येणार नाही कारण लाखो भीमसैनिक तिथे येत असतात. म्हणून 19 तारखेला त्या पवित्र पाण्याचं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या बहुजन समाजासाठी दलित समाजासाठी जे उघडं करून दिलेलं जे काय होतं त्याचंच आम्ही औचित्य राखून आणि आम्ही त्या पाण्याचं पूजन केलं की नियमाप्रमाणे जे असतं त्याप्रमाणे. इथं काय वेगळं काही नाही. योगेश गोगावले, आमदारकीची आपली ही काही पहिली टर्म नाही. बरोबर आहे. आपण आमदारकीची एक प्रकारे हॅट्रिक केलेली आहे. दोन दोन. बरोबर आहे. आता मला सांगा असं असताना आपण ज्या कार्यक्रमाला जातो तो कार्यक्रम नेमका कशासाठी आहे
हा आपल्याला पूर्णपणे माहिती असला पाहिजे. एक आमदार म्हणून आपण ही काळजी घेणार. होय होय. मग असं असताना आपण अजूनही असा उल्लेख करताय माझ्याकडे की शासकीय परिपत्रकात जलपूजन असा शब्द वापरलेला आहे. होय होय. यापूर्वी मागच्या टर्म मध्ये आपण अशा किती जलपूजनाच्या कार्यक्रमाला हजर राहिलेला होतात? असे ज्या ज्या ठिकाणी आम्ही तलावांचे बांधकाम करतो, नळ पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन करतो किंवा एखाद्या चांगल्या कामाचं हिरीचं असेल त्यावेळेला आम्ही या पाण्याचं पूजन करत असतो की जलदेवता ही आपण त्या जलदेवतेलाच मानत असतो की त्या पाण्यापासून आपलं सर्वस्व पाण्याला लागलेलं आहे ते. त्यामुळे वेगळं काय कोणाच्या ध्यानी म्हणे आहेच नाही. आणि जलपूजनाचा कार्यक्रम हा शासनाने शासकीय याच्यामध्ये, कारण त्याच्या अगोदर आपला इथे मंत्रालयात पण स्वतः मुख्यमंत्र्यांनी जलपूजनाचा कार्यक्रम केला ना, संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं. आणि आम्हाला जो काय दिला लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला बोलवलं प्रमुख उपस्थिती म्हणून. सगळे तिथं अधीक्षक अभियंता होते, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते, डेप्युटी इंजिनियर होते, त्यांचे जेई होते आणि त्यांचे कर्मचारी होते. आम्ही तिथं गेल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही जे काय येतात सांग होतं की आम्हाला हातात फुलं दिली, तांदूळ दिले, आम्ही पाण्यात सोडलं, पाणी आम्ही अंगावरती घेतलं, नमस्कार केला आणि आम्ही तिथून आमच्या सगळा कार्यक्रम किती वेळ चालला होता तिथे? 10 मिनिटं. 10 मिनिटं? हो, 10 मिनिटं. म्हणजे आपला अजूनही असा दावा आहे की शासकीय परिपत्रकात जलपूजन असा शब्द आहे आणि जलपूजनासाठीच आपण गेला होता आणि तिथे कोणत्याही प्रकारचं जलशुद्धीकरण झालं नाही. अजिबात नाही. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927 साली केलं ते अत्यंत क्रांतिकारक असं पाऊल होतं आणि आजही ते आपल्यासाठी वंदनीय आहे. होय होय. त्यामध्ये कुठेही शंका नाही. बरोबर आहे. आपण थेट जाऊया वर्षा गायकवाड यांच्याकडे. वर्षा गायकवाड, शासकीय परिपत्रकात जलपूजनाचा उल्लेख आहे की नाही, आपलं काय म्हणणं आहे? नाही सर, उदयजी मला एक गोष्टीबद्दल बोलायचं आहे आधी की आपण आज जी चर्चा केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे गोगावळेजी बोलत आहेत की बोला बोला. खरं सांगायचं झालं तर बाबासाहेबांनी जो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला 14 तळ्याचा सत्याग्रह केला होता तो मानव मुक्तीचा सत्याग्रह होता. आपण जर बघितलं ज्या ठिकाणी पशु पक्षी जनावर पाणी पिऊ शकतात तिथं माणूस पाणी पिऊ शकत नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.